आपल्या जी साऊथ विभागातील शौचालय गायब करण्याची जणू काय मोहीमच चालू झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एवढी लोकसंख्या लोकवस्ती असलेल्या परिसराला शौचालयच नाही आहेत जेव्हा सामान्य नागरिक जेव्हा डोंबिलीवरून येतो लांबून येतो सामान्य त्यांनी शौचालयाला जायचं कुठे आपल्या घरात येणार आता पक्षाचे डिवाइड केले ना तर सगळे पक्षामध्येच आहेत सामान्य पब्लिकच राहिला नाही असं लक्षात येतं पब्लिक बोलत नाही नाही तर थांबतो आपण मग काय पुढे जाणार पब्लिकने सपोर्ट करायला पाहिजे ह्या विषयावर अजूनही वाचा पडू शकतो नमस्कार जी साऊथ न्यूज नेटवर्क मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे ब्लॅक अँड व्हाईट उपक्रमातर्फे एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत सोबत आपल्यासोबत समोर आलेलो आहोत आपल्या जी साऊथ विभागातील शौचालय गायब करण्याची जणू काय मोहीमच चालू झालेली आहे असा एक सनसनाटी खुलासा आम्ही आपल्यासमोर करत आहोत क्रमाक्रमाने आपण जाऊया लोअर पर विभागातील डॉन मिल ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणचं शौचालय पद्धतशीर गायब करण्यात आलं अगदी योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आलं त्यावरती अनेक ठिकाणी अनेकांनी त्यावरती ऑब्जेक्शन घेतले होते तक्रार झालेल्या पण त्यापुढे त्यांचं काय झालं याची काही कल्पना नाही बहुधा स्थानिक रहिवाशी जुने रहिवाशी जुने जाणते रहिवाशी आरोप करतात की त्या ठिकाणी पेनिन्सुला बिझनेस पार्क उभारत होतं उभारलं जात होतं त्याच्या हितासाठी किंवा त्याला ते शौचालय कुठेतरी त्या पेनिन्सुला बिझनेस पार्कला कुठेतरी खटकत होतं म्हणून ते शौचालय योजनाबद्ध पद्धतीने हटवण्यात आलं नंबर दोन लोरपरं ब्रिज ज्या वेळेला बांधण्यात आलं त्या ठिकाणी एक शौचालय होतं मग ते शौचालय काढून टाकलं त्या ठिकाणी शौचालय त्या परिसरात लोरपर परिसरात आता शौचालय नाही आहे आता एक खामकर मंडईचं इथे एक शौचालय आतल्या साईडला आहे पण ते पण काही लोकांना सर दिसत नाही आहे अशाच पद्धतीने पुढे आपल्या माहितीत असलेलं वरईला वरई माझ्या माहितीनुसार आपलं ते महिंद्रा टॉवरच्या इकड येथील एक शौचालय गायब झालं आहे आणि पॅरागॉनच्या इकडचे असे दोन्ही शौचालय गेले आणि आता आम्हाला मिळालेली माहिती की करी रोड नाक्यावरचं शौचालय ही गायब करण्याची आता तयारी चालू आहे त्याच्या पाठोपाठ लोरपर सनमिल गल्ली म्हणजे बाबाजी जामसांडेकर मार्ग कॉर्नरला असलेलं शौचालय शिवालयाच्या पाठीमागचं तेही गायब करण्याच्या मागचं आहे तर तसं आपल्या ह्या जी साऊथ विभागात शौचालय गायब होण्याची मोहीम चालू झालेली आहे आता हे शौचालय अगदी योजनाबद्ध पद्धतीने अतिशय त्याचं पेपर वर्क करून सिस्टमॅटिक पद्धतीने ते घालवलं जातं तर यामागचा यामागचा प्लॅन कसा काय आखला जातो कशा पद्धतीने हे खेळलं जातं प्लॅन केलं जातं महानगरपालिकेचे अधिकारी वेगळ्या पद्धतीने त्याला हँडल करतात कसं करतात काय करतात महत्त्वाचा मुद्दा लोअर पर विभागात रोज गर्दी वाढते दिवसा दिवसेंदिवस गर्दी अक्षरशः लोकल ट्रेन रिकाम्या होतात सर आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एवढी लोकसंख्या लोकवस्ती असलेल्या परिसराला शौचालयच नाही आहेत पर्यायी शौचालय नाही फिरते शौचालय नाही काही नाही महानगरपालिकेच्या प्रशासनाचं इथे हे अपयश म्हणायचं का हा मोठा भ्रष्टाचार म्हणायचा का हा केलेला डाव म्हणायचा कॉर्पोरेट पार्कच्या मोठ्या मोठ्या इमारतींसाठी ह्या नागरी सुविधांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये जी साऊथ न्यूजचे संपादक कुंडलिक लोकरे आहेत आपण या विषयावरती विस्तृत चर्चा करणार आहोत की हे कशासाठी केलं जातं कशा, के कशा पद्धतीने केलं जातं सर स्वागत आहे आपलं काय सांगाल तुम्ही शौचालय गायब करण्याचे हे जे चाललं आहे आपण मराठी किंवा जुन्या चित्रपटात बघितलं आहे गमतीचा भाग म्हणून वीरही गायब होतात अमुक वीर, अमु, वीर चोरीला जाते तशी आता शौचालय चोरीला जात चाललेत काय तुम्हाला काय वाटतं सर हा पूर्णपणे डाव आहे आणि हे आपल्याला कळत नाही का आपण असं असं वाटतं की आपण शिकलेलोच नाही आहे ह्याच्यामध्ये पूर्ण मोठी यंत्रणा असते ह्या यंत्रणेला कोण विचारावं हा प्रश्नच येत नाही जी साऊथमध्ये अजून कितीतरी शौचालय आहेत ते जाणारे आहेत आता तर हे गेलेलेच आहेत तर बाबाजी जाबसंडनगर रोडचा जो आहे तो शौचालय जाणार म्हणजे जाणार पण कोणाला काय पडलेलं नाही त्यांच्या हिसार प्रत्येकाच्या घरात आता आहे शौचालय पण जेव्हा सामान्य नागरिक जेव्हा डोंबलीवरून येतो लांबून येतो सामान्यवर त्यासाठी शौचालयाला जायचं कुठे आपल्या घरात येणार घरात आपण घेणार नाही असं वेळेला शौचालय पाहिजे जेव्हा आपण स्टेशनच्या दिशेने जातो शौचालय पाहिजे पण शौचालय नसल्यामुळे किती मोठी चुकीची गोष्ट आहे जेव्हा एखादी गोष्ट आपण नष्ट करतो ना त्याच्या अगोदर त्याची पूर्वतयारी असली पाहिजे की जर हे मी नष्ट करायच्या अगोदर कुठेतरी त्याची पूर्वयो पूर्वयोजना केली पाहिजे की बाबा जर हे गेलं तर त्याच्या उपयोग दुसरीकडे कर, कुठेतरी करता आला पाहिजे ते काही नाही म्हणजे विचारणार कोण प्रश्न जे जे विचारू शकतात त्यांना ते बरोबर दाबून ठेवतात कारण हे कुठलीही बी एम सी अशीच करणार आणि हे सगळीकडेच चालणार आहे आता बघू काय होतंय कारण हे असे शौचालय जाण्याची प्र आत्ता एक चालू झालेली आहे आता नंबर चार नंबर हा चौथा अजून पाचवा सहावा प्रभादीवी असेल मान तुटणार म्हणजे तुटणार याला दुसरी उपाययोजना कुणाकडे आहे की नाही माहीत नाही जर कुणाकडे असेल तर तो अजून वेगळ्या पद्धतीने काम करतो की नाही तेच कळत नाही मला असं वाटतं हा मोठा भ्रष्टाचार तर आहेच आहे आणि अपयश पण आहे स्थानिकांचं आपलं हा अपयश आहे एवढं नक्की आहे बाकी काही नाही सर एक महत्त्वाचा विषय आपला विभाग जसा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे किंवा आपल्या विभागातील दहीहंडी उत्सव आपल्या विभागातील गुढीपाडव्याच्या निमित्ताने चालणाऱ्या शिवजयंतीच्या रॅली किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या विभागात गणेशोत्सव असो नवरात्र असो की मोठ्या प्रमाणात साजरे केल्या जातात आपले स्थानिक तरुण स्थानिक जनता याच्यामध्ये खूप उत्स्फूर्तने उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होते हे शौचालय गायब होतात अशा नागरी सुविधा जेव्हा जातात तेव्हा आपले स्थानिक विभागातील लोक थंड कसे राहतात त्यावेळेला अशाच पद्धतीने जोशात येऊन त्या, जो त्या प्रशासनाचा विरोध का केला जात नाही हा एक महत्त्वाचा विषय दुसरी गोष्ट आपला विभाग विभागामध्ये प्रचंड राजकारण आहे आपल्या विभागामध्ये बरेच राजकीय पक्ष आहेत आणि बरेच राजकीय पुढारी आहेत मी तर म्हणतो प्रत्येक फ्लोअरवरती एक एक पदाधिकारी मिळेल दोन दोन मिळतील कधीतरी घ गा, एकाच घरामध्ये दोन पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी मिळतील तुम्हाला हां म्हणजे आपला विभाग एवढा राजकीयदृष्ट्या देखील सक्षम आहे जे प्रत्येकाला राजकारण कळतं असा आपला एक एकमेव विभा वीवा, विभाग वीवा, आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कोणाचे ना कोणाचे तरी लागेबंदे त्या राजकारणाशी राजकीय लोकांशी पक्षाशी जोडलेले आहेत आणि मोठे मोठे राजकीय पक्षांसाठी पण हा विभाग एक महत्त्वाचा विभाग मानला जातो तरी देखील ही दुरावस्था कशी काय मग एवढं असताना आपली लोक एवढी सतर्क आणि एवढी अवेअर असताना देखील हे अशी गोष्टी अशा गोष्टी वारंवार घडत आहेत शौचालयच गायब होतात हास्यास्पदच आहे सर काय सांगाल तुम्ही अभ्यास नाही की आपल्याला कळत नाही आपल्या जबाबदाऱ्या कळत नाही संविधान कळत नाही काय कळत नाही तर कळत नसेल तर आपण अपयशी आहोत तर याच्यामागे प्रत्येकजण राजकारणच करत असेल की मी हा पक्षाचा तो पक्षाचा तर सामान्य लोकांचा कधीच भलवू शकत नाही कारण सगळेजण पक्षाला अटॅच होणं हे ठीक आहे ओके पण एवढी पक्ष आता सहा 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 सात पक्ष झालेत आता पक्षाचे डिवाईड केले ना तर सगळे पक्षामध्येच आहेत सामान्य पब्लिकच नाही असं लक्षात येतं सगळ्यांना पदं आहेत जबाबदाऱ्या हव्या पण जबाबदाऱ्यात पदाला कोण करणं पदं आहेत म्हणून काम म्हणजे जे पदाधिकारी आहेत ना तेच लिडर आहेत मग सामान्य लिडरशिप कोण घ्यायला तयार नाही कोण कोणाच्या कशाला विरोधात जाऊ विरोधात मी का जाऊ म्हणे सगळं सुरू सुरू आहे तर कुणीतरी अशा दहा बारा लोकांनी जबाबदारी जरी घेतल्या तर यावं आमच्यासारखी पण माणसं तुमच्यासोबत आहेतच आम्ही सगळ्यांना आपण आपले प्रश्न विचारू तिथे चूक तिथं चूक जिथं बरोबर आहे तिथं आपण शाबासकी देऊच ना पण चुकीला चूक नाही म्हणायचं तर मग चूक कुणाला म्हणायचं हा माझा प्रश्न आहे चुकीला चुक कसं म्हणणं म्हणायचं नाही की काय कोणाला लघुशंका आली कोणाला लघवीला झालं तर एमर्जन्सी म्हणून आता काय करावं महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये जाऊन वॉर्ड ऑफिसरांचं वैयक्तिक प्रसाधनगृह वापरावं का वॉर्डमध्ये जावं का महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये जावं का जी साऊथ वॉर्डमध्ये जावं का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही ना ना आज गेलं पाहिजे टॅक्स्या कराव्यात बसेस तिथून चालू कराव्यात जसं आपण एखाद्या गोष्टीला बसेस चालू करतो की मला तर बसेस करून तिथपर्यंत जावं तिथं शौचालय करावं हे तुम्ही कुठेतरी तुम्ही प्रतियोजना केलीच पाहिजे हे तर हक्क आहे सामान्य माणसाचा अधिकार आणि हे असं करत नसेल तर किती मोठे डेंजरस आहे नाही हे तर अजून काय नाही अभि तर विभागामध्ये लोहर पळ किंवा वरळी खूप बदल होणार आहे हा बदल जो दिसतोय हो ना हा सामान्य नागरिक ठीक आहे सामान्य नागरिक पाहिजे आपण आप सामान्य नागरिक आपण आहोत म्हणून मतदान आहे तर मतदान कोण करणार चालले तसं चालले बाकी कुणाला काय पडलेलं नाही मग ह्याच्यावर कोणतरी प्रश्न विचारावेत म्हणून त्यासाठी आपल्याला त्यांच्याकडे म्हणत बी एम सीच्या जायला पाहिजे बीएमसी तिथेच शौचालय म्हणून ठरवलं पाहिजे असं वाटतं ते आता काय कुठे प्रेक्षणीय स्थळच ठेवावं लागेल तर काय सर एक ब उदाहरण म्हणूनच सांगतोय तुम्हाला की डॉन मिलच्या इकडून ते शौचालय हटवलं त्याच्या बरोबर बाजूला एक हटवत पण नाही त्याचे अवशेष आहेत अजून आपण पुरावे देऊ शकतो त्याचे आणि ते दिसतं म्हणजे तिथे शौचालयाचे इमारत आपल्या त्याचे टाईल्स वगैरे जे आहेत ना हा ते सगळं दिसतं त्याच्या बरोबर बाजूला ना मारुती मंदिर आहे आता काय होतं की लोकांना त्या शौचालयाची सवय होती ना तर आता बरेच जण ना त्या मंदिराच्या बॅक साईडला तिकडे जिथे शौचालय होतं तिथेच जाऊन आपल्या लघुशंकर करून टाकतात लघवी करून टाकतात आता ह्या मंदिराच्या मागे हा उपक्रम चालू आहे आता एवढं सगळं होत असताना देखील त्या म माझ्या माहितीनुसार त्या मंदिराच्या मंदिर चालवणाऱ्या लोकांनी पण याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या होत्या माझ्या माहितीनुसार मी रॉंग असू शकतो पण तरी त्याचा काय उपयोग होत नाही तर हे शौचालय हटवलं त्या ठिकाणी परत बांधण्याचं काय प्रयोजनच नाही ती जागा रिकामी आहे पण मात्र पेनिन्सुला पन पन बिझनेस पार्क किंवा त्यांची मॅनेजमेंट मात्र दुखवली नाही गेली पाहिजे त्यांना दुखवायचं नाही त्यांना दुखवायचं नाही आहे आता मग पेनिन्सुला बिझनेस पार्कतर्फे काय आलेलं आहे का महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असा प्रश्न तो जनता करते काय सांगाल सर याच्यावरती आपण नाही हंड्रेड पर्सेंट आलेलं आहे हे आल्याशिवाय पुढे जात नाही जर एखादा लघुशंका आली तर तो ठरवत नाही मग त्यांना पाणी किती प्यावं इथून कॅल्क्युलेशन करावे लागतील उद्या जाऊन अरे जाताना एखादी इमर्जन्सी आली तर तुम्ही काय करणार स्त्रियांसाठी तर नाहीच नाही स्त्रियांसाठी केला विचार केला तर अजून विषय वेगळा होईल त्या स्त्रीने जायचं कुठे पुरुषांची संख्या जास्त असल्यामुळे ते येत आहे तरी पण उद्या पुरुषांनी हे जाताना त्याकडे काय नसेल त्याला डायबिटीज असेल का काय असेल त्याने का करायचं काय कुठे जावं त्याने तर किती किलोमीटर पकडायला पाहिजे काय काही पर्सेंटेज ठेवले पाहिजेत पूर्ण वरील नाक्यापासून पूर्ण गणपतरावमध्ये एकही शौचालय नाही आहे म्हणजे किती मोठे आता तर ही सुरुवात आहे अजून डिला रोडमध्ये पण शौचालय ते पण जाणार जाणार आहे तर तुम्ही त्याचं कुठेतरी ठेवलं पाहिजे नाही एक तेच तोडायच्या हो अगोदर दुसरं तयार केलं पाहिजे नाही तयार करता याचा म्हणजे याच्यामध्ये झोल आहे आणि झोल नाही तर मग तुम्ही सांगा कुणी सीने सांगावं किंवा लोकप्रतिनिधी पण सांगावं हे चूक नाही म्हणून पब्लिक बोलत नाही नाही तर थांबतो आपण मग काय पुढे जाणार पब्लिकने सपो सपोर्ट करायला पाहिजे ह्या विषयावर अजूनही वाचा पडू शकतो आत्ता नाही करायला ना तर कमी नाही अभि नाही तर कमी नाही पुन्हा एकदा सांगतो आपल्या विभागात राजकीय पक्ष ताकतीने उभे आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या ताकदीने उभे आहेत पण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी पुढारी ह्या शौचालयाचे विषय का मांडत नाही आहेत का ते देखील मॅनेज झालेत असा प्रश्न जनता करते असेच ब्लॅक अँड व्हाईट उपक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहोत पुढील नवीन उपक्रम घेऊन नवीन विषय घेऊन मी अभिषेक शिंदे जी साऊथ न्यूज चेरा मुंबईचा मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका